महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. आपण इथे पाहू शकतो की तुळजाभवानी मातेच्या मंदिर आणि परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांच्या सोयीसाठी पर्याप्त उपाययोजना करण्यात आला आहे. दर्शन मंडपासाठी इथे मोठा शामियाना उभा करण्यात आला आहे. जवळपास 10,000 भाविक एकाच वेळेस इथे दर्शन घेतील आणि त्यांना इथे उभा राहावं यासाठी हा मोठा शामियाना उभारण्यात आला आहे. वॉटरप्रूफ, त्याचबरोबर उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी हा शामियाना इथे उभारण्यात आलेला आहे. पार्किंगची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर भक्तांना जे वेगवेगळ्या सोयी असतील, सुविधा असतील, आरोग्यविषयक सुविधा असतील, त्या सोयी इथं देण्यात आलेल्या आहेत. पिण्याचं पाणी असेल, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणा असेल, ICU सेटअप इथे नव्याने उभा करण्यात आलेला आहे. एकंदरीत पाहिलं गेलं तर तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी घटस्थापनेला जवळपास 1 ते 1.5 लाख भाविक एका दिवशी येतात. त्या सर्व भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे आणि त्याचबरोबर मंदिर प्रशासनानं भाविकांच्या सेवेसाठी किंवा सुविधेसाठी जे आहे ते पर्याप्त उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर तुळजाभवानी मंदिरामध्ये जे आहे ते सोललेले नारळ, त्याचबरोबर जे आहे ते तेलाची बंदी घालण्यात आलेली आहे. 15 ऑक्टोबरपासून तुळजाभवानी मातेचा घटस्थापनेनंतर नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. संतोष जाधव, TVN मराठी, तुळजापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.